नमस्कार ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते आतापर्यंत आपण ज्योतिषशास्त्रातील अनेक विषयाचा सखोलपणे अभ्यास केला आहे आता आपण अभ्यासात असलेल्या विषयाची काठिण्य पातळी हळूहळू वाढवणार आहोत आजपासून आपण एका नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत तो विषय म्हणजे भावेश होय ज्योतिषशास्त्रामध्ये भाव भावातील ग्रह आणि भावेश या तीन स्वतंत्र बाबी आहेत नवीन अभ्यासकांचा सर्वात जास्त गोंधळ या बाबतीत जास्त होत असतो भाव म्हणजे पत्रिकेतील स्थान होय उदाहरणार्थ मेष लग्नाची पत्रिका असेल तर प्रथम स्थानात एक अंक लिहिलेला असतो त्या स्थानाला भाव असे म्हणतात भावाचे अंश भावावर पडणाऱ्या इतर ग्रहांच्या दृष्ट्या शुभ करतरी अशुभ करतरी यावरून भाव कळतो त्यानंतर भावात असलेले ग्रह कोणते ते त्या भावेशाचे मित्र की शत्रू पत्रिकेतील त्यांचे अंश त्या ग्रहांची इतर भावांवर पडणारी दृष्टी यावरून भावातील ग्रह कळतात परंतु वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये कायम भावापेक्षा भावेश बलवान मानला जातो भावेश हा भावाचा अधिपती असतो ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेमध्ये भावामध्ये जी राशी असेल त्या राशीचा स्वामी हा त्या भावाचा भावेश मानला जातो उदाहरणाद्वारे स्पष्ट करायचे झाल्यास मेष लग्नाला प्रथम स्थानात मेष राशी येते मेषेचा स्वामी मंगळ म्हणून मेष लग्नाला प्रथमेश मंगळ आता या उदाहरणात आपण मेष लग्नाची पत्रिका घेतली आहे आणि प्रथम भावाचा आपण अभ्यास करतो आहोत मात्र त्याआधी तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते अवश्य करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की तुम्हाला लगेचच कळेल एक अत्यंत आनंदाची बातमी ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांसाठी अभ्यासशास्त्रीय पद्धतीने करता यावा यासाठी माझी दोन नवीन पुस्तकं ज्योतिषशास्त्र अ ब कड भाग एक आणि ज्योतिषशास्त्र अ ब कड भाग दोन ही दोन्ही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत अनेक संस्थांनी आपापल्या अभ्यासक्रमात या पुस्तकांना सामील करून घेतलं आहे या पुस्तकांची ॲमेझॉन लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील प्रथम स्थान हे जातकाचं स्वतःचं स्थान मानलं जातं म्हणजे जातकाचा रंग रूप उंची आरोग्य आदी सर्व बाबी प्रथम स्थानातून व्यक्त होत असतात या बाबी समजून घेण्यासाठी आपण प्रथम भाव प्रथम भावातील ग्रह आणि प्रथम भावाचा स्वामी म्हणजे प्रथमेश या तीन बाबींचा विचार करत असतो परंतु या सर्वात महत्वपूर्ण ठरतो तो भावेश म्हणजेच प्रथमेश होय अर्थात प्रथमेश लग्नेश म्हणजे वरील उदाहरणाचा विचार केल्यास प्रथम स्थानात एक अंक होता अर्थात मेष राशी मेष राशीचा स्वामी मंगळ म्हणून या पत्रिकेत जातकाच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना सर्वात जास्त महत्वपूर्ण मंगळ हा ग्रह ठरतो त्याचे पत्रिकेतील स्थान मंगळाची विविध स्थानावर पडणारी दृष्टी या बाबी महत्वपूर्ण ठरतात मंगळ या ग्रहाच्या गण गुणधर्मानुसार मेष राशीच्या जातकामध्ये त्याचे सर्व गुण व दुर्गुण उतरतात मंगळाचे पत्रिकेतील स्थान व राशी यावर जातकाचे व्यक्तिमत्व ठरते अर्थात मंगळ शुभ स्थानात किंवा मित्र राशीत असल्यास मंगळाची धन बाजू जातकात उतरते व अशुभ स्थान किंवा शत्रु राशीत असल्यास ऋण बाजू जातकात उतरते असा हा मेष लग्नाचा लग्नेश मंगळ पत्रिकेतील बारा भावांमध्ये कसे परिणाम देईल ते आपण समजून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार मेष लग्नाला प्रथम स्थानात मंगळ आहे याचा अर्थ लग्नेश लग्नात आहे असा जातक शूर धार्शी कर्तबकार असतो झोपेतून उठण्यापूर्वी दिवसभरच्या कामाचं त्याचं नियोजन ठरलेलं असतं असे जातक स्वतः शांत बसत नाही आणि इतरांना बसू देत नाही पत्रिकेत प्रथम स्थानात मेषेचा मंगळ असल्याने रुचक नावाचा पंचमहापुरुष योग तयार होत असतो या योगाची सर्व शुभ फळं जातकाच्या व्यक्तिमत्वात दिसून येतात असा जातक उत्तम अधिकारी सेनापती नेता होतो हात लावेल त्याचं सोनं करेल असं त्याचं व्यक्तिमत्व असतं मात्र हा मंगळ सहा अंशापेक्षा जास्त आणि चोवीस अंशापेक्षा कमी असावा कारण बाल अवस्थेत अथवा मृत अवस्थेत असलेला मंगळ फारशी फळं देऊ शकत नाही प्रथम स्थानात असलेल्या मंगळाची चतुर्थ सप्तम आणि अष्टम स्थानावर दृष्टी असेल तर जातकाच्या आयुष्यावर वेगवेगळे प्रभाव दिसून येतात चतुर्थ स्थानावर दृष्टी असल्याने जातकास उत्तम वास्तुसुख वाहन सुख आणि मातेचं सुख प्राप्त होतं मात्र मंगळाची दृष्टी उग्र असल्याने जातकाची आई ही अत्यंत शिस्तबद्ध व काटेकोर असते मंगळाची पत्रिकेतील स्त सप्तम स्थानावर असलेली दृष्टी उत्तम जोडीदार व्यवसायात यश देणारी असते जोडीदार मेहनती असतो मात्र स्वभाव थोडा रागीट असू शकतो मेष लग्नाला हा स्वभाव मानवणारा असल्याने संसार सुख उत्तम असते व्यावसायिक प्रगतीसुद्धा दैदीप्यमान असते जर मंगळ दोन आकडा असलेल्या घरात असेल तर मेष लग्नाचा लग्नेश मंगळ द्वितीय स्थानात अर्थात धनस्थानात आहे असा त्याचा अर्थ होतो लग्नेश धनस्थानात आहे म्हणजे जातक धनाला संपत्तीला अत्यंत महत्त्व देणारा असतो प्रत्येक गोष्ट तो पैशाने मोजत असतो परंतु मंगळ हा मेष लग्नाचा कारक ग्रह आहे कारक कारक ग्रहांचे नियम यापूर्वी आपण शिकलो आहोत आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुन्हा एकदा लिंक देत आहे कोणत्याही पत्रिकेत ग्रह अत्यंत महत्वपूर्ण असतो तो जिथे असतो जिथे दृष्टी टाकतो त्या स्थानाचे आणि ग्रहांच्या शुभ फळात वृद्धी करतो या उलट अकारक ग्रह जिथे बसतो ज्या स्थानावर दृष्टी टाकतो त्या स्थानाची हानी करीत असतो ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील लग्नेश हा ग्रह कायम शुभ असतो मेष लग्नाला मंगळ हा कारक ग्रह आहे त्यामुळे तो जिथे बसतो ज्या स्थानावर दृष्टी टाकतो तिथे स्वतःच्या बळाप्रमाणे शुभ फळ वृद्धिंगत करत असतो पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धन कुटुंब वाणी दर्शवणारे स्थान आहे द्वितीय स्थानात असलेला लग्नेश आयुष्यात पैशांची कमतरता पडू देत नाही कुटुंबात वृद्धी होते परंतु वाचा उग्र होते स्वभावात थोडा आरेरावीपणा येतो द्वितीय स्थानातून मंगळाची दृष्टी पंचम अष्टम आणि भाग्यस्थानावर पडत असते कारण ग्रह कारक ग्रह असल्याने कर्तृत्वान संतती उत्तम आयुष्य भाग्यात वृद्धी ही फळं जातकाला प्राप्त होतात ज्योतिष अभ्यासक हो आता जरी आपण मेष लग्नाची पत्रिका अभ्यासासाठी घेत असलो तरी सर्व लग्नाच्या पत्रिकांचे सर्व भावेश आपण अभ्यासणार आहोत फक्त त्यांचा एकानंतर एक अशा पद्धतीने आपण अभ्यास करणार आहोत त्यामुळे तुमचं कोणतंही लग्न असलं तरी त्या लग्नाची पत्रिका त्या लग्नेशाचे भावाशी भावेशाचे फळ आपण अभ्यासाला घेणार आहोत तरी सुद्धा आज तुम्ही तुमची पत्रिका अभ्यासासाठी घेऊन ठेवा लग्नेश तुमचा कोणताही असला तरी तो स्थानाप्रमाणे फळ देईल आणि प्रत्यक्ष विचारसुद्धा तुम्हाला करावयाचे आहेत ज्योतिषशास्त्र हे मुख्यतः तर्कशास्त्रावर देखील आधारित आहे त्यामुळे तुम्हाला असलेले ज्ञान तुमची पत्रिका आणि सर्व नियम तुम्ही जोडून पाहिले तर तुम्ही तुमच्या पत्रिकेचं विश्लेषण योग्य पद्धतीने करू शकता कोणत्याही लग्नाचा लग्नेश द्वितीय स्थानात असेल तर तो जातक पैशाला अधिक महत्त्व देतो त्याच्या वाचेवर कुटुंबावर धनावर लग्नेशाचा प्रभाव पडतो आता आपण मेष लग्नाविषयी समजून घेऊया मेष लग्नात जर लग्नेश मंगळ तृतीय स्थानात असेल आपण याआधी अभ्यास केल्याप्रमाणे तृतीय स्थान हे मंगळाला मानवणारं स्थान आहे या स्थानावरून आपण लहान मोठे प्रवास लहान भावंड जातकाचा पराक्रम याचा अभ्यास करीत असतो तृतीयात असलेला मंगळ जातकाला सतत उभारी देत असतो सतत कार्यक्षम राहणे वेगवेगळी कामं करणं विविध ठिकाणी यश मिळवणं स्पर्धा परीक्षेला उतरणं हा त्याचा मूळ स्वभाव असतो अशा जातकाचे आपल्या लहान भावंडांशी सौख्याचे संबंध प्रस्थापित होतात त्यांना प्रवासाची आवड असते लग्नेश असलेल्या मंगळाची द्वितीय स्थानातून दृष्टी सहाव्या स्थानावर भाग्यस्थानावर आणि दशमस्थानावर असते सॉरी चुकलं आहे लग्नेश असलेल्या मंगळाची तृतीय स्थानातून दृष्टी सहाव्या स्थानावर भाग्यस्थानावर आणि दशमस्थानावर असते धर्म आणि कर्म या दोन्ही स्थानावर लग्नेशाची दृष्टी असल्याने हा जातक अत्यंत यशस्वी होत असतो मंगळाच्या महादशेत जातक चौफेर पराक्रम गाजवू शकतो त्याला यशप्राप्ती होऊ शकते तसेच त्यामुळे तो प्रसिद्धीच्या लौकिकाच्या वाटेवर सुद्धा जाऊ शकतो षष्टावर असलेली दृष्टी शत्रूवर विजय मिळवून देण्यास कारणीभूत ठरते कर्ज प्रकरणं लवकर यशस्वी होतात एकंदरीत तृतीय स्थानातील लग्नेश मंगळ हा जातकाला अत्यंत भाग्योदयकारक ठरतो पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे मातेचं स्थान असतं या स्थानात मात्र मंगळ आल्यास तो त्याचे कारकत्व हारवून बसतो मंगळ हा अग्निप्रधान ग्रह चतुर्थात जलराशीत निचीचा होतो इथे त्याची योगकारकता कमी होऊन अकारकता वाढीस लागते आई वास्तू वाहन या सर्व क्षेत्रांमध्ये किंवा यापैकी एका क्षेत्रामध्ये जातकाला अपयश प्राप्त होते पत्रिकेत वास्तुयोग लवकर तयार होत नाही वाहन सौख्यात कमी येते आईच्या सौख्यात कमी येते अशावेळी जातकाने जर चुकून मुंगा घातल्या किंवा एखाद्याने त्याला मुंगा सुचवला आणि जातकाने तो परिधान केला तर मात्र जातकाचं आतोनात नुकसान होत नीचीचा असलेला मंगळ त्याचं निचत्व दाखवल्याशिवाय राहत नाही चतुर्थ स्थानातील या नीचीच्या मंगळाची दृष्टी सातव्या दहाव्या आणि अकराव्या स्थानावर पडते परिणामी वैवाहिक सुखात कमतरता जो जोडीदाराशी मतभेद व्यवसायात चालढकलपणा आणि लाभात कमी हे त्याचे सर्व दुष्परिणाम तयार होतात कारण योग कारक असलेला मंगळ चतुर्थात नीचीचा झाल्याने कारक होतो किंवा त्याची योग कारकता हारवून बसतो लग्नेश मंगळ पंचमात सिंह राशीत म्हणजे मित्रराशीत असेल तर त्याची योगकारकता द्विगुणित होते अग्निकारक ग्रह अग्निराशीत लग्नेश पंचम स्थानात म्हणजे इष्टदेवाच्या स्थानात असल्याने त्याची शुभता एका त्रिकोणाची चा स्वामी असल्याने दुसरा त्रिकोणात गेल्याने त्याची शुभता अत्यंत वृद्धिगंत होते या स्थानातील मंगळ जातकाला शिक्षण संतती या क्षेत्रात यश देतो त्याची संतती ही देखील त्याच्यासारखीच कर्तृत्ववान निघते तिथून चौथी दृष्टी आश्रम स्थानावर पडते त्यामुळे उत्तम आयुष्य अचानक धनलाभ वारसा हक्काने मिळणारा मोठा धनलाभ जातकाला होत असतो मंगळाची सातवी दृष्टी लाभस्थानावर पडत असल्याने आयुष्यात लहान मोठा नफा त्याला सतत मिळत राहतो प्रत्येक गोष्टीत त्याला लाभ होत राहतो केलेल्या कर्माची उत्तम फळं त्याला प्राप्त होतात आठवी दृष्टी ही व्ययस्थानावर असते व्ययस्थान हे परदेश गमनाचं स्थान आहे असा जातक परदेशात प्रचंड यशस्वी होतो यश पैसा सर्व काही मुबलक स्वरूपात तो प्राप्त करतो खूप मोठ्या प्रमाणात नाव लौकिक कमावतो त्यामुळे लग्नेश असलेला मंगळ पंचमात असल्यास तो जातकाला भरभरून फळं देतो कारण योगकारक असलेला मंगळ हा खूप शक्तिशाली असतो पत्रिकेतील सहावं स्थान हे मंगळाला मानवणारं स्थान आहे परंतु येथे कन्या राशी येते कन्या राशीचा स्वामी बुध आणि मंगळ यांच्यात असलेल्या शत्रुत्वामुळे त्याच्या यशात उणीव तयार होते जातक वारंवार आजारी पडतो पोटाच्या विकारासारखे त्रास त्याला होऊ शकतात लग्नेश मंगळाची चतुर्थ दृष्टी ही भाग्यस्थानावर असते त्यामुळे भाग्यस्थान तो रुद्धिगत करतो परदेश गमनाच्या स्थानावर दृष्टी असल्याने परदेशात यश प्राप्त करतो सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लग्नेश लग्नस्थानावर पाहतो त्यामुळे लग्नस्थान रुद्धिगत होते त्याचं व्यक्तिमत्व समृद्ध होत अत्यंत कठीण परिस्थितीत सुद्धा असा जातक जमिनीत आपले पाय घट्ट रोवून उभा राहतो कोणत्याही प्रसंगातून योग्य पद्धतीने मार्ग काढतो लग्नेश असलेला मंगळ सप्तमात असणं म्हणजे त्याने स्वतःच्या स्थानावर दृष्टी टाकणं होय सप्तमातील मंगळ हा जोडीदाराची काळजी घेणारा व्यक्तिमत्व दर्शवित असतो त्याची चौथी दृष्टी दशम स्थानावर असते म्हणजे अत्यंत कर्मप्रधान मेहनती सप्तम दृष्टी लग्नस्थानावर त्याचं व्यक्तिमत्व वृद्धिकत ठरणारा ठरतो मात्र धनस्थानावर असलेल्या अष्टम दृष्टीचे विपरीत परिणाम दिसून येतात जातकाची वाणी उच्चार भाषा बिघडते परिणामी कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात मात्र असे असले तरी जोडीदाराची तो अत्यंत काळजी घेतो कारण लग्नेश स्वतः उठून जोडीदाराच्या स्थानात आलेलं असतं लग्नेश मंगळ अष्टमात म्हणजे स्वराशीत असला तर बऱ्याच वेळा अभ्यासकांची गल्लत होत असते मंगळ जर स्वराशीत आहे तर त्याला शुभ मानावा की अशुभ किंवा अष्टम स्थानाला महत्त्व द्यावं हा प्रश्न सातत्याने अभ्यासकांना पडत असतो परंतु अष्टम स्थानात वृश्चिक ही जलराशी येते अग्निप्रधान ग्रह जलराशी खूप वेगाने धावतो मात्र तो पुढे सरकत नाही त्याच्या उत्साहावर पाणी पडतं आयुष्यात सातत्याने संकट उभी राहतात अपयश हा त्याच्या समोर येणारा विषय बनलेला असतो तिथून त्याची चौथी दृष्टी लाभस्थानावर पडते सातवी दृष्टी कुटुंबस्थानावर पडते परिणामी धन प्राप्त होतं मात्र समाधान लाभत नाही पैसा असतो परंतु वापर कसा करावा ही सतसद विवेक बुद्धी कमी पडते कुटुंबात दुरावा निर्माण होतो आठवी दृष्टी ही भावंडांच्या पराक्रमाच्या स्थानावर पडते तिथे सुद्धा नकारात्मक परिणाम जातकाला प्राप्त होतात नवम स्थान म्हणजे भाग्यस्थान हे स्थान लग्नेश मंगळाला अत्यंत मानवणारं स्था स्थान आहे लग्नेश स्वतः भाग्यस्थानात आहे म्हणजे असा हा जातक भाग्य घेऊन जन्माला आलेला आहे त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक संघर्षात त्याला भाग्याची साथ लाभून यश मिळतं तसेच योग्य कर्मातून तो कर्तृत्वावाद देखील बनतो तिथून त्याची चौथी दृष्टी व्ययस्थानावर म्हणजे परदेशगमन स्थानावर असते त्यामुळे असा जातक परदेशात जातो व तिथेही त्याला यश प्राप्त होतं सातवी दृष्टी पराक्रमावर पडलत असल्याने पराक्रमात वाढ होते भावंडाशी सलोख्याने संबंध प्रस्थापित होतात मंगळाची आठवी दृष्टी मातृस्थानावर पडते त्यामुळे मातेचं सुख त्याला भरभरून मिळतं याचबरोबर वास्तुसुख वाहन सुखाचाही तो धनी होतो कारण इथे लग्नेश स्वतः भाग्यस्थानात आलेला आहे लग्नेश जेव्हा भावेश म्हणून तो आप आपण अभ्यासतो तेव्हा तो कोणत्या भावात बसलेला आहे तसेच तो कोणत्या राशीत बसलेला आहे आणि त्याला किती अंश आहे या तीन बाबी प्रामुख्याने बघितल्या पाहिजे लग्नेश मंगळ हा अग्निप्रधान ग्रह धनु या अग्निराशीत जातकाला अत्यंत शुभ फळं प्रदान करतो लग्नेश असलेला मंगळ दशम स्थानामध्ये असल्यास तिथे तो उच्चीचा होतो ज्योतिषशास्त्रानुसार ज्या जातकाचा लग्नेश उच्चीचा असेल तो जातक आयुष्यात अत्यंत यशस्वी म्हणून गणला जातो राजयोगापैकी एक असलेला रुचक योग देखील इथे पूर्ण होत असतो परिणामी जातक सेनापती सरसेनापती अत्यंत मोठ्या अधिकाराच्या जागा प्राप्त करतो सैन्यात असेल तर त्याला युद्धात यश मिळतं एखाद्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असेल तर त्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं सामर्थ्य त्या जातकामध्ये असतं इथून चौथी दृष्टी लग्नस्थानावर असल्याने जातकाचं व्यक्तिमत्व समृद्ध होतं ही चौथी दृष्टी जातकाला मेहनती अधिक कार्यक्षम बनवण्याचे कार्य करते त्यामुळे त्याला प्रत्येक कामात यश प्राप्त होतं सातवी दृष्टी मातेच्या स्थानावर असते आई वाहन वास्तू याचं सुख जातकाला प्राप्त होतं अष्टमदृष्टी ही संतती स्थानावर असल्याने कर्तृत्ववान संतती निर्माण होते महत्वाचं म्हणजे संतती सुख आणि संततीपासून सुख अशा दोन्ही गोष्टी जातकाला प्राप्त होत असतात एकादश स्थानामध्ये असलेला लग्नेश मंगळ स्वतः लाभस्थानात जातो त्यामुळे जातक जे काही कर्म करेल त्यात लाभ मिळवित असतो त्याची चौथी दृष्टी धन आणि कुटुंबस्थानावर पडते त्यामुळे या दोन्ही गोष्टींमध्ये वाढ होत असते मात्र अशा जातकाच्या वाचेत उणीव तयार होते वाचा कठोर बनते त्यामुळे कुटुंबात वाद निर्माण होतात अशा जातकांपासून मित्रमंडळीसुद्धा दुरावली जाते सातवी दृष्टी पंचम स्थानावर पडत असल्याने जातकास संतती सुख नक्कीच प्राप्त होते मात्र अशा परिस्थितीत संततीशी विसंवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण मंगळ शनीच्या राशीत आणि शनी हा मंगळाला शत्रुग्रह मानला जातो त्यामुळे तिथे थोडासा विपरीत प्र परिणाम घडून येऊ शकतो लग्नेश मंगळ वेळात असल्यास परदेश गमनाचा योग जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा ही परिस्थिती अत्यंत लाभदायक ठरत असते मात्र हे परदेश जातकासाठी खर्चिक ठरू शकतं एक रुपया कमवल्यावर त्यातील सव्वा रुपया खर्च करून टाकणं हा जातकाचा मूळ स्वभाव बनतो व्ययस्थानातून चौथी दृष्टी पराक्रमस्थानावर पडते त्यामुळे सदर जातक खूप मेहनत करतो मात्र त्याची मेहनत ही नुकतीच घाण्याच्या बैलासारखी असते जो खाली मान घालून नुसता तो ओढत असतो त्यामुळे जातकाची मेहनत परिश्रम कधी कधी व्यर्थ जाऊ शकतात त्याचे दुष्परिणाम सुद्धा त्या जातकावर होतात सातवी दृष्टी रोग शत्रू या स्थानावर पडते आणि आठवी दृष्टी कुटुंब स्थानावर किंवा जोडीदाराच्या स्थानावर पडते येथे जोडीदाराशी विसंवाद निर्माण होऊ शकतो कारण येथे जातक जोडीदारावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करीत असतो या पद्धतीने लग्नेश बारा स्थानांमध्ये कोणत्या पद्धतीने फळ देतो हे अभ्यासनाचा आपण प्रयत्न केला हा अभ्यास करीत असताना महत्वाचा विषय म्हणजे लग्नाचे अंश पाहणं खूप आवश्यक आहे लग्नेश अगदी शून्य ते सहा अंशात असेल किंवा चोवीस ते तीस अंशावर असेल म्हणजे तो बालक किंवा वृद्ध असेल तर त्याच्यात फळ देण्याची शक्ती नसते असा लग्नेश उच्चीचा जरी असला तरी जातकाला फार फळ देऊ शकत नाही दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लग्नेशावर पडणाऱ्या विविध ग्रहांची दृष्टी सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे दृष्टी पाडणारे ग्रह हे लग्नेशाचे मित्र आहे की शत्रू हे आपण लक्षात घेतले पाहिजे तसेच दृष्टी टाकणाऱ्या ग्रहाचं भावेशत्व कोणतं हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे याशिवाय लग्नेशाचा अभ्यास करताना नवमांश पत्रिकेतील लग्नेशाची स्थिती पाहणं सुद्धा आवश्यक असतं कारण मूळ लग्नपत्रिकेत स्वराशीचा किंवा उच्च राशीचा जरी मंगळ असेल आणि तो नवमांशात निचीचा गेला तर त्याच्या फळात उणीव तयार होते मूळ पत्रिकेत निचीचा असलेला ग्रह जर नवमांश पत्रिकेत स्वराशीचा अथवा उच्चीचा असेल तर त्याची निचता कमी होते त्यामुळे नवमांश पत्रिका अभ्यासल्याशिवाय तुम्ही लग्नेशाबद्दल विचार व्यक्त करू शकत नाही किंवा कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही थोडक्यात लग्नेशाचा अभ्यास करताना तो सर्व दृष्टीने करावा त्याच्या सर्व फळांचा विचार करावा तो अत्यंत शुभ असेल पत्रिकेला किमान सत्तर टक्के सकारात्मक असेल तर जातकाला मुंगा सांगावा अन्यथा जातकाचे होणारे नुकसान हे न भरून निघणारे असते ज्योतिषशास्त्रानुसार मेष लग्नातील विविध भाव आणि भावेशाविषयी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आजच्या भागात आपण इथे थांबूया पुढील भागात पुढील लग्नातील भाव आणि भावेशाचा आपण अभ्यास करणार आहोत जाता जाता एक टीप देते मेष लग्नाचे भाग्येश गुरुदेव आहेत म्हणजे मेष लग्नाच्या जातकाने गुरुचे अथवा गुरुतिल्ल्य व्यक्तीचे कधीही अपमान करू नये गुरुचा सन्मान तुमचं भाग्य समृद्ध करेल आजच्या भागातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यत चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला साब सबस्क्राईब करून व व्हिडिओला लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे ही विनंती ज्योतिषशास्त्राची अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा शुभम भवतू धन्यवाद